आज सकाळी काही व्यापारी या ठिकाणी नगरपालिकेत आले होते, उपस्थित राहिले होते आणि प्रत्येक संभ्रमात होते की दुकानं कधी चालू करायची. आम्ही त्यांना आजच सकाळी नुकतंच सांगितलं होतं किंवा शासनाचं जसं आपल्याला जी आर निघेल किंवा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला तो सांगू. तर शासनाचा आदेश आलेला आहे आणि आत्ताच शिवसाहेबांनी त्या आदेश वाचून दाखवलेला आहे. त्याची प्रत देखील वाटल्यास आपण व्हॉट्सअप करू की जेणेकरून सगळ्यांना माहिती पडेल की काय कुठली दुकानं चालू राहणार कुठली नाही. जास्तीत जास्त जे हॉटेल्स असतील, उपहारगृह असतील, चहाची दुकानं असतील ही बंद राहणार आहे याची कृपया नागरिकांनी दखल घ्यायची. आणि जी दुकानं चालू होणार आहे ती सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत चालू असणार आहे. पण त्यात देखील आपल्या जे नागरिक आहेत, जे व्यापारी असतील, त्यांनी त्यात देखील अंतर पाळायचंय, सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय आणि ते करूनच आपल्याला कामकाज सुरू ठेवायचंय. जेणेकरून नागरिकांनी देखील अति उत्साहाने एकत्र बाहेर पडू नये. नागरिकांना देखील मी आवाहन करते, अजून कोरोना हा संपलेला नाहीये पण ना इलाज तर आपल्याला हे सगळं करावं लागतं. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त व्यापारी असतील त्यांनी देखील मास्कचा वापर करायचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या दुकानात सॅनिटायझर ठेवायचंय. जेणेकरून येणाऱ्या कस्टमरला पहिले ते सॅनिटायझरचा वापर करायला लावायचा आहे, मास्कचा वापर करायला लावायचा आहे. आणि असं सगळं ज्या ज्या आपल्याला आदेशामध्ये म्हटलेले आहेत त्या त्या गोष्टीचं आपल्याला पालन करावं लागेल, नाहीतर आपल्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून साठी मला खात्री आहे की आपले सर्व व्यापारी सुज्ञ आहेत आणि निश्चितपणे शासनाने जो आदेश दिलेला त्याचं नक्कीच पालन करतील. आणि आजच आपण सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे आज आम्ही हे जाहीर केलेलं आहे. आणि कुठलाही आपला व्हॉट्सअप वगैरे नाहीये, कुठला एलएमसीचा आपला ग्रुप नाहीये. जे काय असेल, ज्या सूचना येतील ते डायरेक्ट आम्ही आपल्या मावळवार्ताच्या माध्यमातून किंवा आपल्या मोबाईलद्वारे आपणापर्यंत आम्ही त्या गोष्टी कळवत जाऊ. याचं कृपया सर्व नागरिकांनी पालन करायचंय आणि 5 पर्यंत लोकांनी यायचं, त्याच्यानंतर कुणी रस्त्यावर येऊ नये, शांतता ठेवावी. आणि बाहेरून येणारी लोक त्यांना थांबवा. बाहेर जाण्यास आपल्याला सक्ती आहे, कोणी बाहेरचा पाहुणा आपल्याकडे बोलू नका. आणि आपणही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं नाहीये, आपण आपल्या घरीच थांबायचंय. फक्त आपल्या सोयीसाठी आपण सुरू केलेले याची कृपया नागरिकांनी देखील दखल घ्यायची. आणि सर्व नागरिकांनी आतापर्यंत, व्यापाऱ्यांनी, सगळ्यांनी नगरपालिकेला सहकार्य केलेलं आतापर्यंत, तसंच सहकार्य आपण सगळ्यांनी यापुढे कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा मास्क वापरा, सुरक्षित राहा, घरात राहा, एवढंच मी सगळ्यांना आवाहन करते आणि थांबते. धन्यवाद.